नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवरील चालू घडामोडीच्या या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडीविषयी माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. पहिली महत्त्व संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या अकादमी रत्न आणि अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन, हा झाकीर हुसेन यांचा फोटो आहे. नृत्यांगना सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि सुंदरम पिल्ले यांना अकादमी रत्न घोषित करण्यात आले. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजू नाईक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांच्यासह 44 मान्यवरांना अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. दुसरी अत्यंत महत्त्वाची माहिती, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास बंदी घातली होती. आत्ता पाकने ही बंदी हटवली आहे, यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंदीमुळे विमानांना खूप फिरून जावे लागत होते. एकट्या एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झाले. खाजगी विमान कंपन्यांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. भारत सरकारने वाहतुकीचे नवीन नियम केले आहेत. यामध्ये सीट बेल्ट न बांधल्यास पूर्वी 100 रुपये दंड होता, आता तो दंड 1000 रुपये करण्यात आला आहे. त्यानंतर दारू पिऊन कार चालवल्यावर पूर्वी 2000 रुपये दंड होता, आता या दंडाची रक्कम 10000 रुपये करण्यात आली आहे. कार चालवत असताना तुम्ही जर मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागणार आहे. पूर्वी या दंडाची रक्कम 1000 रुपये होती. हे सिग्नल्सचे नियम आहेत. तुम्हाला जर जबाबदार अधिकारी व्हायचा आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि तुम्हीसुद्धा वाहतुकीचे सर्व नियम फॉलो केले पाहिजे. त्यानंतर हैदराबाद येथे महिला सुरक्षेसाठी स्थापन केलेले सिक्युरिटी ऑफ हर इन्शुअर्ड म्हणजे SHE टीम यशस्वी झाल्यानंतर आता पुणे आयुक्तालय यामध्ये सुद्धा ही टीम केली जाणार आहे. या टीमचे प्रमुख काम पाहू, छेडछाडीस प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ रोखणे, फोनवरून मेसेजेस, ईमेल किंवा सोशल मीडियाद्वारे महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणे, महिलांना वेळेत मदत मिळवून देणे, गंभीर गुन्ह्याच्या प्रसंगी एक प्रतिबंधक टीम म्हणून काम करणे, असे या शी टीमचे काम असेल. याची सुरुवात हैदराबाद सिटीपासून झाली होती. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा लोगोसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पाकयोंग हे सिक्कीममधील पहिलं विमानतळ आहे. हे देशातील 100वं कार्यरत असलेलं विमानतळ आहे. ईशान्य भारतातील पर्यटनासाठी आणि सिक्कीमच्या आर्थिक विकासासाठी या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे. त्यानंतरची इन्फॉर्मेशन, निर्मला सीतारमण यांची भारतातील पहिली महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी नुकतेच बजेटसुद्धा सादर केले. 2017 पासून निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा पॉइंट लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. सध्या या कर्नाटकच्या राज्यसभा सदस्य आहेत. 2014 मध्ये त्या आंध्र प्रदेशमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फक्त 1 वर्षासाठी म्हणजे जुलै 1969 ते जून 1970 पर्यंत अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. निर्मला सीतारमण या पूर्ण वेळ अर्थमंत्री आहेत. निर्मला सीतारामन यांच्याविषयी तुम्हाला जितकी माहिती गोळा करता येईल तितकी माहिती गोळा करा. 2020 राज्यसेभा पूर्व परीक्षेमध्ये आणि PSI STI परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची महत्त्वाची इन्फॉर्मेशन, 25 वर्षीय चंद्रणी मुर्मू ही भारतातील सर्वात कमी वयाची महिला खासदार ठरली आहे. यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. बीजू जनता दलाने चंद्रमणी मुर्मू यांना क्योंझर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.
चंद्रणी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षाचे म्हणजे BJP चे 2 वेळा खासदार राहिलेल्या अनंत नायक यांचा पराभव केला आहे. परीक्षेमध्ये या सर्व पॉईंट्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ही खूप महत्त्वाची माहिती आहे. पुढची आंतरराष्ट्रीय लेवलची माहिती, भारतीय नौदलाचा इस्रायलच्या कंपनीशी करार झाला आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री या सरकारी कंपनीने भारतीय नौदल आणि माझगाव डॉक या शिप बिल्डर्सला मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी MRSM व्यवस्था पुरवण्याच्या 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार IAI म्हणजे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री हवाई संरक्षणाला पूरक व्यवस्था पुरवणार आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला 2020 टोकियो ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्य पदक मिळाले. 2010 राष्ट्रकुल खेळात तिने महिलांच्या रिकर्व इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. दीपिका कुमारी आणि हिमा दास यांच्याविषयी तुम्हाला जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. पुढची माहिती, केंद्र सरकारने संपूर्ण कुपोषणग्रस्त भागात पोषक घटक असणारा फोर्टिफाईड तांदूळ पुरवण्याची योजना आखली आहे. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हा तांदूळ पुरवणार आहे. फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यासाठी सामान्य तांदळाचे पीठ तयार करून व्हिटॅमिन डी, बी, लोह आणि फॉलिक ॲसिड असे महत्त्वाचे पोषक घटक मिक्स केलेले असतात. त्यानंतर त्या पीठापासून पुन्हा तांदूळ बनवले जाते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC UPSC गुरु चॅनलला सबस्क्राईब करा.